मराठवाड्यात भाजपला अनेक दिग्गज नेते मिळाले आहेत. यामध्ये काही नेते अत्यंत आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही नेते अत्यंत शांत स्वभावाचे देखील आहेत. यामध्येच असेच साधं राहणीमान असणारे शांत स्वभावाचे ज्येष्ठ नेते म्हणजे हरिभाऊ बागडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले बागडे यांनी आता त्यांच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नाना या नावाने राजकारणात परिचित असलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या कारकिर्दीविषयी या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. 17 ऑगस्ट 1945 साली औरंगाबादमधील चित्ते पिंपळगाव या गावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या 13व्या वर्षापासूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुरू केलं. यामध्ये काही काळ त्यांनी संघाचं मुखपत्र असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये पत्रकार म्हणूनही काम पाहिलं. तर औरंगाबादमध्ये जनसंघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम पाहताना त्यांनी आणीबाणीच्या काळात भूमिगत नेत्यांसाठी महत्वाचं काम केलं. 1985 साली बागडे हे पहिल्यांदाच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1990, 1995 आणि 2000 मध्ये ते फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेवर गेले. तर 1995 मध्ये युतीचं सरकार आलं, त्यावेळी ते रोजगार हमी योजना मंत्री त्याचबरोबर अन्न पुरवठा मंत्रीही राहिले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये बागडे यांना सलग 2 निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आणि त्यानंतर 2014 ला पुन्हा एकदा बागड्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि यावेळी त्यांना थेट विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. त्याचबरोबर शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मंत्रीपद, विधानसभेचं अध्यक्षपद, तसेच पक्षामध्ये जिल्हा सरचिटणीस, किसान मोर्चाचे अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि अनेक संस्थांचे पदाधिकारी पद इत्यादी पदं त्यांनी भूषवली. परंतु 77 वर्ष वय झालेल्या या ज्येष्ठ नेत्याला पक्षाकडून या अगोदरच डावलायला सुरुवात झाली होती. या दरम्यान आता बागडे यांनी देखील आपण विधानसभा किंवा लोकसभा लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. माझी सालदारकी संपत आली आहे, आता केवळ 1.5 वर्ष बाकी आहे आणि आता मला पुन्हा सालदार होण्याची इच्छा नाही, असं ते यावेळी म्हणाले. तर भाजपमध्ये वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त करण्याचे संकेत आहेत. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या दिग्गज नेत्यांना देखील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. या परिस्थितीत आता खुद्द हरिभाऊ बागडे यांनीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. मराठवाड्यामध्ये तत्कालीन जनसंघ आणि आताच्या भाजपला जे काही नेते लाभलेत त्यामध्ये हरिभाऊ बागडे यांचा वरचा क्रमांक लागतो. गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे अशा राजकारणाची कोणतीही परंपरा नसलेल्या घराण्यातून आलेल्या नेत्यांना भाजपनं मोठं नेतृत्व म्हणून पुढे आणलं. याचा पक्षाला मोठा फायदाही झाला आणि आता काळाची पावलं ओळखून बागडे यांनी अगोदरच निवृत्ती जाहीर करून राजकीय क्षेत्रात एका नव्या चेहऱ्याला रस्ता मोकळा करून दिलाय, एवढं नक्की. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.